भारतासह जगभरातील भाविक प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊ शकतील. राम मंदिर ट्रस्टच्या अहवालाने सूत्रांनी ही माहिती दिली आहे की यापूर्वीही राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने म्हटले होते की सन 2023 अखेरीस मंदिराचा मुख्य परिसर तयार होईल आणि त्यानंतर ते भक्तांसाठी खुले केले जाऊ शकते. मंदिराच्या बांधकामाशी संबंधित लोकांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे की 2 वर्षाच्या आत मंदिरात पूजा सुरू होईल आणि सामान्य भक्तांना श्रीरामचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराचे काम जवळपास पूर्ण होईल आणि लोक प्रभू श्रीरामची पूजा करू शकतील. गुरुवारी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट दिली. असे म्हटले जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला व्हर्च्युअली संबोधित करू शकतात. गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंध दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केलं होतं. अयोध्येत आयोजित सरकारी कार्यक्रमांतर्गत 100 पेक्षा जास्त लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ दिला जाईल. तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील योजनेचा लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यामुळे आता अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे.